आणि आता बातमी सविस्तरपणे. आमच्या घरात दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. मी आणि माझी सासू असे दोघे जण आहोत. सासूला मधुमेह आहे. आम्ही मुंबईच्या छोट्याशा शाळेत राहतो. मला 4 वर्षाची मुलगी आहे आणि त्यात महापालिकेचे कर्मचारी मला डिस्चार्ज देत आहेत, तर सासूला घरातच एका बाजूला राहायला सांगत आहेत. आमच्या घरातील इतरांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे सरकारनं लक्ष द्यावं अशी कैफियत धनलक्ष्मी मयेकर यांनी व्यक्त करत मदतीची मागणी केली आहे. इथे आली आहे मी NSCI कॅम्पमध्ये. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आणि इथे माझी ट्रीटमेंट चालू असताना 1 तारखेला माझा स्वॅब केलेला, तर निगेटिव्ह रिपोर्ट आला 3 दिवसांनी. परत माझा 4 तारखेला स्वॅब केला आणि त्या पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आणि ही इथे NSCI कॅम्पमध्ये ही लोक 14 दिवसांच्या नंतर सोडत आहेत, पण माझ्या पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये पण ही लोक मला घरी डिस्चार्ज व्हायला सांगत आहेत. माझी लहान मुलगी आहे 4 वर्षाची, BP आणि डायबिटीसची माझी सासू आहे, ती पण NSCI कॅम्पमध्ये आहे, तिचा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, तिलाही डिस्चार्ज देत आहे. आणि घरी आमच्या BDDमध्ये एकच रूम आहे, त्याच्यामध्ये तिला वेगळं राहायला सांगते. एका रूममध्ये तिला वेगळं कसं ठेवणार आम्ही? माझ्या मुलीला त्रास झाला, बाकीच्यांना अजून काय त्रास झाला? मी तिकडे घरी गेल्यावर मला काही त्रास झाला तर कोण जबाबदार आहे? ह्याची सरकारच जबाबदार आहे. आम्हाला काही त्रास, दुसऱ्यांना काही त्रास झाला तर सरकार जबाबदार आहे ह्याच्यासाठी. ही लोक आम्हाला पॉझिटिव्ह बेसवर बाकीच्यांनाही डिस्चार्ज देत आहे. 11 तारखेला माझा स्वॅब सांगितलाय, तरी पण ही लोक स्वॅबसाठी नाही थांबले, पॉझिटिव्ह बेसवर मला डिस्चार्ज देत आहेत.